मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. बीव्हीजी परिवाराच्या वतीनं मी सांगलीतल्या जे काही आज इथे प्रमुख पाहुणे आलेले आहेत, सावंत साहेब आहे, शिवाजीराव ढकाळे साहेब, खांबे साहेब, शेळके साहेब, आमचे आदरणीय चेअरमन गायकवाड साहेब आणि इथं जमलेले सगळे शेतकरी बांधव, या सगळ्यांचं बीव्हीजी परिवारातर्फे मी स्वागत करतो. आज खूप बरं वाटतं आपल्या सगळ्यांच्या बरोबर येऊन एक वेगळी दिशा, एक वेगळा विचार हे घेऊन आमची कंपनी आणि हा जो विचार त्यांच्याकडे आला आहे ते स्वतः गायकवाड साहेब इथं अवेलेबल आहेत, हजर आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत. बीव्हीजी कंपनीबद्दल सर ते सांगतीलच तुम्हाला. गेली 20 वर्ष जी कंपनी चालू आहे आणि दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, 22 राज्यात काम करतोय, 75,000 पेक्षा जास्त लोकांना आजपर्यंत रोजगार दिलेला आहे. 3-4 वर्षापूर्वी जे काही ॲग्रिकल्चरमध्ये आपण डायव्हर्सिफिकेशन केलं आहे त्याच्यात विषमुक्त शेती आणि कॅन्सरमुक्त भारत हा एक विचार बरोबर ठेवून आपण काम करतोय. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचा जो उत्पादनाचा खर्च आहे तो कसा कमी होईल आणि उत्पन्न कसं वाढेल ह्या दृष्टीने आपण काम करतोय. तर त्याच्याबद्दलच्या काही प्रॉडक्टची माहिती आपल्याला आज मिळणार आहे आणि नुसती प्रॉडक्ट विकायची हा एक उद्देश बीव्हीजीचा नाही आहे इथे. त्याचबरोबर सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचा. जी तळागाळातली माणसं आहेत त्यांच्यासाठी बीव्हीजी काम करू इच्छिते आणि त्या दृष्टीने बीव्हीजी फाउंडेशन ह्या संस्थेची स्थापना केलेली आहे. या बीव्हीजी फाउंडेशन बद्दल सुद्धा स्वतः गायकवाड साहेब आपल्याला सांगणार आहेत की जर तुम्ही आमच्याबरोबर जर जुळलात या बीव्हीजी फाउंडेशनच्या माध्यमातून तर काय प्रकारची मदत बीव्हीजी तुमच्यासाठी करू शकेल. तर ह्याबद्दल आपल्या सगळ्यांना आज एवढ्यासाठी आज बोलवलं आहे आणि या प्रस्तावनेसाठीच मी आलेलो होतो. पण त्याचबरोबर आपले जे काही शेतकरी बांधव इथं आलेले आहेत की ज्यांनी गेल्या 2-1 वर्षात बीव्हीजीच्या प्रॉडक्टचा वापर केला आहे आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळालेले अशा काही शेतकऱ्यांना मी फक्त इथे तुम्हाला फक्त त्यांचा फीडबॅक एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी म्हणून बोलवणार आहे. मी परमानंद गव्हाणे राहणार पेरणकी. माझी पेरणकी येथे 8 एकर शेती असून 5 एकर द्राक्ष वाढतो, 2 एकर आंबा, 1 एकर सीताफळ आणि 1 एकर पेरू आहे. आत्ता सध्या सघन अनुकुंभा लागवड पद्धतीचा मी वापर केलेला आहे. तर 6 वर्षांपर्यंत वय आहे, त्यापैकी 4थं पीक माझं चालू आहे. सलग 4 वर्ष एक्सपोर्टला माल जातो. चालू वर्षी 12 ते 13 टन माल एक्सपोर्टला जाईल अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत 8 टन माल एक्सपोर्टला गेलेला आहे. तर गेल्या 2 वर्षापासून मी ॲग्रोसेफ, ॲग्रोमॅजिक आणि लिक्विडचा वापर करतो, त्यामुळं मी ह्या स्टेपला जाऊ शकलो असं मी वाटतंय आणि मी फार उत्तम समजतो. त्याने मला इथे बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. महेंद्र पाटील यांनी डाळी आणि डबोबीरसाठी वापरलं होतं. 2 वर्ष म्हणजे डाळीला जे पहिल्यांदा तळी येत होती किंवा सेटिंग होत नव्हतं, यावर्षी बीव्हीजी उत्पन्नामध्ये चांगलं सेटिंग झालेलं आहे. नंतर झेंडू पिकाऊ वापरलं तर त्याचं एवढे चांगले दिसत की झेंडूला दुसऱ्या कुठल्या गरजच नाही, दुसऱ्या कुठल्याच औषधाची गरज नाही. कुठलंही नागाळी स्पॉटसुद्धा नागाळी वगैरे कुठं काय आलं नाही. सर्वात महत्त्वाचं डबोबीरचं सेटिंग आणि थ्रेड भयंकर चांगला कंट्रोल झालेला. डाळी कधीच जमलं नव्हतं असं यावर्षी डाळी जमलं. माझी द्राक्षबाग 10 एकर आहे, ऊस 5 एकर आहे आणि डाळिंब 5 एकर आहे. ती म्हणते की बाबा बीव्हीजीची उत्पन्न चांगले त्या उत्पादनानं आपण वापरून 1 वर्ष ट्राय करूया. ही त्या बीव्हीजीचं ॲग्रोसेफ आणि ॲग्रोमॅजिक फक्त 1 वर्ष ट्राय करू आणि मग आपला डाळिंबीचा प्लॉट काढून.
17 इतकं सेम आणि मॅजिक चांगलं आहे की सेटिंगमध्ये ज्यावेळेला आम्ही सेटिंग पाठीमागच्या वर्षी सेटिंग करत असतो त्यावेळी बघत होतो त्यावेळी एक स्प्रे केला की मधमाशी आलेली की गेली की पुरा शिजनच दिलं आणि आता ॲग्रो सेम औषधानं आणि ॲग्रो मॅजिक आता 2 महिने झालं डाळिंबीचं सेटिंग चालू आहे तर अगदी 10, 20, 30, 40, 50 पासून आता 100, 150, 200 पर्यंत सेटिंग चालत जात पण मधमाशी अजून आलेली त्यामुळं ॲग्रो सेम आणि ॲग्रो मॅजिक आता मी वापरले फक्त ॲग्रोसेप आणि ॲग्रोमेप हे औषध फार चांगलं आहे पण जरा शेतकऱ्यांना परवडलं पाहिजे ते या दरात मिळावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी समजतो सांगलीतल्या मित्र जयंत सावंत साहेब आदरणीय जगदाळे सर ज्यांनी ह्या क्रांतिकारी प्रोडक्टचा शोध लावला 14 वर्ष रिसर्च केलं माझे मित्र अजय देसाई साहेब ज्यांनी हा कार्यक्रम ठरला कसा 4 दिवसापूर्वी विश्वास नागरे पाटील साहेब घरी आले आणि म्हणले की माझ्या गावी आज संध्याकाळी कोकरूडला म्हणले आणि मग तुमचं विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांना एक भाषण ठेवायचं आहे मी 10,000 लोकांना गोळा करतो आणि आज सगळी कार्यक्रमाला वेळ द्या नागरे पाटील साहेब खूप चांगले मित्र आहेत त्यांचे दुसरे चुरुभाऊ आनंद पाटील तेही चांगले मित्र आहेत ते आय एस आहेत तमिळनाडू कॅडरमध्ये ते झाल्यानंतर पण म्हटलं आता दिवस मिळतोय सकाळी कार्यक्रम कोल्हापूरला घेऊ मी आमचे अजय देसाई साहेबांना म्हटले की साहेब कार्यक्रम घ्यायचा आहे ते म्हणजे साहेब काही काळजी करू नका रेसिडेन्सी क्लब घेतो आणि आज सकाळी तिथं देखील जवळपास 250-300 लोक आले होते त्यात आमच्या एम एम एस शेळकेंनी डॉक्टर शेळकेंनी सगळ्याच टीमनी खूप जबरदस्त काम केलं मग दुपारी परवा दिवशी दुपारी फोन केला सावंत साहेबांना म्हटलं कार्यक्रम तिकडचं ठरलं आहे सांगलीत पण घ्यायचं आहे आणि सांगलीचे कमिशनर साहेब माझे मित्र आहेत केवळकर साहेब त्यांना सांगितले की साहेब घ्यायचं ते म्हणले दिनानाथ नाट्यग्रह घ्या त्यांना फोन केला आहे म्हणलं तिथं नको साहेब चांगल्या ठिकाणी घेतो मी आणि इथली जबाबदारी माझ्यावर तुम्ही सोडा आणि सावंत साहेबांनी 10 मिनिटांमध्ये मला म्हणजे 10 मिनटं मला वेळ द्या साहेब मी सगळं करतो तुम्ही काळजी करू नका आणि 10 मिनटं ते आणि काल दुपारी निरोप पोचले मग इथे निवृत्त अभियंता संघटनेचे लोक आले 40-50 लोक आले तुम्हाला आत्ता सांगितलं त्यांना मी आज सकाळी फोन केला काल संध्याकाळी व्हॉट्सअप केला आज सकाळी फोन केला की दुपारी येतोय आणि 40 लोक त्यांचे आले पडाळे साहेब आहेत आमचे पोल साहेब आहेत जगन्नाथ गाडगे आमचा माझ्यावर गेली 24 वर्षापासून जगन्नाथ काम करतो मध्यंतरी मी 1 महिन्यापूर्वीला म्हणते की जगन्नाथ तू आता शेतीकडे लक्ष दे आणि मग साताऱ्याला शिकून गावगाव जगन्नाथ मेळावा घेतोय डॉक्टर ज्ञानेश्वर शेळके आहेत माझी बीव्हीजीची टीम आहे जी रात्रंदिवस काम करते त्याच्यामध्ये म्हणजे मी सगळीकडे म्हणतो की दहीहंडीवर सगळ्यात वरचा माणूस दिसतो पण खालची माणसं काम करत असतात तशी ही सगळी माझी टीम रात्रंदिवस काम करते श्रेय मला मिळतं पण क्रेडिट सगळं त्यांचं असतं त्यामुळे माझ्या टीमचं मनापासून मी कौतुक करतो प्रीतम पटेल आमचे मित्र आहेत कोल्हापूरवरनं आज कामाचा दिवस असून तिथं सुट्टी टाकली आहे त्यांनी आता सुट्टी टाकून आले परमानंद गव्हाणे साहेब सगळेच ज्यांनी शेतीमध्ये चांगलं काम केलं बीव्हीजी निश्चित तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल थोडक्यात रिमॅम करतो माझं गाव रेमनपूर आहे सातारा जिल्ह्यातलं जन्म कोरेगावचा 6वीपर्यंत साताराला शिकायला होतो 10 बाय 10 खोलीत राहायचो घरात लाईट नव्हती लाईट असलेला माणूस श्रीमंत वाटायचा त्यानंतर वडिलांनी पुण्याला शिकायला नेलं तिथं 9 फुटबाय 11 फुटबाय खोलीत राहायला लागले आणि तिथं राहायला लागल्यानंतर जायला तर शाळेत जायला 50 पैसे नसायचे वडील काही कारणाने आजारी पडायला लागले त्यांच्या दवाखान्याने पैसे नसायचे तर आईचं मंगळसूत्र 500 रुपयाला घाण टाकले आईचं कानातलं 200 रुपयाला घाण टाकले आणि त्यावेळेला ठरवलं आयुष्यात शाळेत असणे काही ते वेगळं करायचं काय करायचं माहीत नव्हतं काय होणार माहीत नव्हतं पण एकदा माझ्या वडिलांनी असंच मला प्राचीन शिवाजीराव भोसल्यांचं व्याख्यान होतं छत्र स्वामी विवेकानंदांच्यावरती त्या व्याख्यानाला घेऊन गेले ते व्याख्यान ऐकल्यानंतर मी ठरवलं की आपण स्वामी विवेकानंदांना आदर्श म्हणून आयुष्यात काही वेगळं काम करायचं 10वीला 28% मार्क मिळाले आईने सांगितलं डिप्लोमाला ॲडमिशन घे डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं
सेकंड इयरला असताना वर्धा वडिलांचं दुर्दैवानं निधन झालं. त्यांची इच्छा होती मी आय ए एस ऑफिसर व्हावं म्हणून आईला म्हटलं की मला पुढे शिकलं पाहिजे. पण मला इंजिनिअरिंगला गव्हर्नमेंटपासून घरापासून 21 किलोमीटर दूर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला लागलं. रोज 42 किलोमीटर सायकलवरनं जायला चालू केलं. डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं. जॅम सॉसच्या बाटल्या विकायला चालू केले. पेंटिंगची कामं घ्यायला चालू केली. असे वेगवेगळे अनेक व्यवसाय त्या कॉलेजच्या शिक्षणाच्या काळामध्ये केले आणि फर्स्ट क्लास मेंटेन करून मी व्ही आय टी टाटा मोटर्समध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. सेकंड इयरला असतानाच एक वेगळा विचार असा आला की वडिलांचे कपडे शिवायला टाकले. वडिलांना कपड्याची आवड होती आणि दादा गेल्यानंतर घरात एक चिठ्ठी सापडली की हे कपडे चिठ्ठी सूट शिवायला टाकले म्हणून घेऊ नये. कपडे घेऊन आल्यानंतर आईला म्हटलं की कपडे पण घेऊन जात येते, काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून म्हटलं आपण एक संस्था स्थापन करू आणि भारताच्या विकासासाठी जमेल तेवढं झेपेल तेवढं काम करायचा प्रयत्न करू. 19व्या वर्षी मी भारत विकास प्रतिष्ठान नावाची संस्था काढली. त्याचा लोगो पाहिला भारताच्या नकाशा पाठीमागे सूर्य आणि मध्ये एक पट्टी. आणि त्यावेळेला माझ्यासारख्या काही मुलांना मी शिक्षणाने मदत करायला चालू केलं आणि झालं हळूहळू होत गेलं. टेलिकॉम नोकरीत लागलं. टेलिकॉम नोकरीत लागल्यावर महिन्याला 1000 रुपये 8000 रुपये पगार असताना वर्षाला 1 लाख रुपये पगार होता. कंपनीचे जवळपास 2.5 कोटी रुपये वाचवले म्हणजे 250 लाख रुपये कंपनीचे वाचवले. ते वाचवल्यामुळे मला एकदा आमच्या नाथसाहेबांनी बोलवलं की बेटा तू बहुत अच्छा काम कर रहे हो, तुम्ही घ्यायची. सर म्हटलं मला काही नको, माझ्या गावच्या मुलांना तुम्ही काहीतरी मदत करा, नोकरीसाठी मदत करा. काय करतो तुम्ही जसं हेल्परचं काम घ्या. म्हणजे हेल्परचं काम नाही आहे, हाऊसकीपिंगचं काम आहे. आणि आम्ही BVGची सुरुवात 22 मे 1997 8 लोकांनी हाऊसकीपिंगच्या सहाय्याने केली. उमेश माने माझे त्यावेळेचे सहकारी, आज आमचे व्हाईस चेअरमन आहेत. गणेश निमे त्यावेळेचा माझा सहकारी. असे सगळे लोक BVGमध्ये एक एक जॉईन झाले. पण 3 वर्षांनी मी नोकरी सोडली. नोकरी सोडण्याच्या वेळेला नुकतंच तामिळनाडूचं लग्न झालं होतं. बायकोला विचारलं की सोडू का नोकरी, तिला वाटलं धक्का बसला पहिल्यांदा की तुम्ही टेलिकॉम इंजिनियर म्हणून मी लग्न केले वगैरे. पण नंतर ती तयार झाली. आईने मात्र खूप 3-4 महिने असं की आपल्या सातपिड्यात कोणी धंदा केला नाही आणि आमच्या घरात एकच मुलगा आहे. वडील एकटे, आजोबा एकटे, पणजोबा एकटे. आपल्याला सपोर्ट करायला कोणी नाही. कसं करशील, काय करशील. आईला शब्द दिलं की खोटं बोलणार नाही, चुकीचं काम करणार नाही, आशीर्वाद दिले. आणि मग 2001 साली टेलिकॉमची नोकरी सोडली आणि मग बेंगलोरला शाखा काढली, चेन्नईला शाखा काढली, हैदराबादला शाखा काढली, तिथं कामं मिळाली. 2003 साली दिल्लीला पार्लमेंट लायब्ररीचं काम मिळालं. ते चांगलं केलं, मग मुख्य पार्लमेंटचं काम मिळालं. ते चांगलं केलं, मग आदरणीय प्रधानमंत्र्यांचं घरचं काम मिळालं. मग आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसचं काम मिळालं. मग राष्ट्रपती भवनचं काम मिळालं. मग सुप्रीम कोर्टचं काम मिळालं. मग एक्स्ट्रा अफेअर्स मिनिस्ट्री, फायनान्स मिनिस्ट्री, हे सफदरजंग दिल्लीमध्ये मित्रांनो सांगायला आले म्हणून वाटतं की जवळपास 9000 लोक फक्त दिल्लीमध्येच BVGचे काम करतात. त्यानंतर टाटा मोटर्सनी जमशेदपूर जायला सांगितलं. टाटा मोटर्सनी रुद्रपूर जायला सांगितलं. मग वॉक्सवॅगन, फियाट, हुंडाई, महिंद्रा, मर्सिडीज बेंझ अशा सगळ्या कंपन्यात कामं मिळाली. चांगलं काम केलं म्हणून चांगलं वाढलं गेलं. मग आम्ही महाराष्ट्रामध्ये इमर्जन्सी मेडिकलचं काम, जे आता तुम्ही 108 नंबरचं काही बघत असाल, माझे सरकारी 108चे सिरीज आहेत, 3 वर्षामध्ये हे काम पूर्ण करायचं होतं. माझ्या टीमला सांगितलं की हे चांगलं काम आहे, आपण लवकर केलं पाहिजे. मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो माझ्या टीमचा की जे 3 वर्षाचं काम आहे ते टीमनी फक्त 5 महिन्यामध्ये पूर्ण केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि आज जवळपास 25 लाख लोकांना याच्यामध्ये मदत झालेली. 25 लाख लोकांना त्याच्यामध्ये रोज 5000 लोकांना ऑन ॲव्हरेज मदत होते. एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला तर त्याचा अपघात झाल्यानंतर वेळेत मदत नाही त्यांचा मृत्यू होतो. असे 200-250 अपघातातल्या लोकांना आपण मदत करतो. साप चावला, विंचू चावला, असे 200 लाईफ अँड डेथच्या सिच्युएशनमध्ये 15-20% लोक, म्हणजे 700-800 लोक त्याच्यामध्ये आपण लाईफ अँड डेथच्या सिच्युएशनमध्ये वाचवतो. आणि असे 20,000 बाळांपण ॲम्ब्युलन्समध्ये झालेली अंतर 20,000 230-40 बाळांपण ॲम्ब्युलन्समध्ये होतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं हे काम चालू केलं आहे. मग हेच काम आता दिल्लीमध्ये करतो, हेच काम आंध्र प्रदेशमध्ये चालू केलं आहे. मध्य प्रदेशमध्ये BVGच्या माध्यमातून आपण इमर्जन्सी पोलीस रिस्पॉन्स सर्व्हिसचं काम करतो. आणि असं करत करत BVGमध्ये जवळपास 75,000 लोक काम करतायत. 5 वर्षापासून एक वेगळा विचार घेतला की आपण मूळची आमची शेती, 2 एकर शेती रेमत म्हणजे शेतीमध्ये काहीतरी काम करू आणि शेतीमध्ये खर्च कमी करण्यावरती काम करू, विषमुक्त शेती करण्यावरती काम करू.
असं सगळं प्लॅन चालू केलं आणि सुदैवाने लोक भेटत गेले. दीप शुक्ला तसेच भेटले मला त्या मुवमेंटमध्ये. रामकृष्ण मिशनशी ते कनेक्टेड आहेत, मी पण रामकृष्ण मिशनशी कनेक्टेड आहे, तर त्या माध्यमातून दीप शुक्लांची ओळख झाली. त्यांचे प्रोडक्ट असे आहेत की त्यांनी एक ट्रीट तुमचं इटिंग पेस्ट, सकिंग पेस्ट, च्युईंग पेस्ट, बॅक्टेरियल फंगल व्हायरस बहुतेक सगळ्याला ते 100% रामबाण म्हणून काम करतं. तुमच्याकडे वेगवेगळ्या ज्या किडी रोग येतात त्याला वेगळी औषधं मारायला लागतात, 10-20 औषधं ठेवायला लागतात. द्राक्षामध्ये मिलीबगचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, द्राक्षावरती वेगवेगळी औषधं मारायला लागतात. रेसिड्यूचा प्रॉब्लेम येतो प्रत्येक स्फूर्ताच्या, रेसिड्यूचा प्रॉब्लेम येतो. इथं द्राक्षाचे खूप मोठं काम केलेले बाबुराव गवाडे साहेब आहेत, आप्पासाहेब आर्वे साहेब, त्यांनी मला आता सांगितले 30-40 वेगवेगळ्या व्हरायटी द्राक्ष त्यांच्याकडे आहेत. तर साहेब याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या औषधं वापरायची गरज नाही. तुम्ही तुमच्या शेतीमध्ये 10 एकरापैकी 1-2 एकर ट्रायल घेऊन बघा, रिझल्ट 100% चांगला येईल. मागच्या 4 वर्षामध्ये 6,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपण वेगवेगळ्या पिकांच्यावरती ट्रायल घेतली आणि त्यात काम केलं. ॲग्रो मॅजिक काय करते, कुठल्याही झाडाची वाढ होण्यासाठी तुम्हाला जमिनीतनं फक्त 1.5-2% घटक घ्यायला लागतात. 1.5-2% घटक घेण्यासाठी जोपर्यंत ते मायक्रॉनच्या खाली विरघळत नाही तोपर्यंत झाडाला इंटेक करता येत नाही. ॲग्रो मॅजिक काय करतं, जे अवेलेबल आहे त्याला नॅनोमध्ये तोडतं, नॅनोमध्ये ब्रेक करतं, त्याच्यावरती झाडाची उपलब्धता वाढते आणि 50%-200% पिकामध्ये वाढ होते. ॲग्रोन्युट्री तसंच काम करतं. भाकड गायींचा प्रश्न खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला काही काही शेतकऱ्यांना वर्ष 2-2 वर्ष जनावर भाकड राहतात आणि दूध येत नाही. 40-50 हजार, 1 लाख खर्च होतो, डॉक्टरचा 10-15 हजार खर्च होतो. आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे आपलं रज्जू ते वापरलं तर तुम्हाला सण 2-3 महिन्यामध्ये मॅक्सिमम ते जनावर भाकड जनावर कन्वर्ट करता येतो आणि खर्च 1200-1500 रुपये येतो, त्यापेक्षा जास्त खर्च येतो. मी कायम टेक्नॉलॉजी जेव्हा विचार करतो तेव्हा खर्च कसा कमी होईल याच्यावरती काम करतो. मग अभ्यास करत गेलो, लोकांना भेटत गेलो, पोल साहेब आहेत, आमचे भोसले साहेब आहेत, सगळेच तज्ज्ञ लोकांना भेटत गेलो. त्यात लक्षात आलं की सॉईल टेस्टिंग आणि सॉईल अनालिसिस आपण करत नाही. सरकारच्या लॅबमध्ये आपण 9-12 घटकच तपासतो, 18 घटक तपासणं गरजेचं आहे. तर आम्ही BVG आता लॅब टाकली आहे, त्याच्यामध्ये आम्ही 18 घटक. मग बाहेर लोकांना विचारलं 18 घटक तपासलं कोटेशन किती, तर कोणी 1200 रुपयाचं दिलं, कोणी 1500 रुपये दिलं, कोणी 1800 रुपयाचं दिलं. पाण्याचं परीक्षण करायला तर 300-400 रुपये, म्हणजे 2022 रुपयाचं पाणी परीक्षण माझीकडची कोटेशन दिली. मी म्हटलं आपण एकत्र काम केलं आणि 1 लाख शेतकऱ्यांचं रिझल्ट केलं तर खर्च किती कमी करता येईल, तर 350-350 रुपये दरम्यान आपल्याला या दोन्ही टेस्ट करून देता येतील आणि अचूक रिझल्ट देता येतील. त्याप्रमाणे डोसेज सांगता येतील, कुठली खतं वापरा, कुठली वापरू नका. माझे एक नागपूरचे मित्र आहेत, त्यांच्या शेतामध्ये त्याचे कारखाने, साखर कारखाने, त्यांच्या आम्ही मध्यंतरी मातीच्या टेस्ट घेतल्या आहेत. त्यांच्या जमिनीमध्ये पोटॅशचं प्रमाण गरजेपेक्षा तिप्पट आहे, विदर्भातल्या जमिनीमध्ये कॉपर आणि बोरॉन पण जास्त आहे, गरजेविषयी असते, तरी ते 5-7 रुपये पूर्ण टाकत होते. आणि सिलिका कमी आहे, मॉलिब्डेनम कमी आहे, तुमचं मॅंगनीज कमी आहे, आयर्न कमी आहे, ते टाकतच नव्हते, कारण ते माहितीच नव्हतं. म्हणजे नकोय ते टाकत होते, जे पाहिजे ते टाकत नव्हते. आम्ही त्यांना मग खर्चाचा पॅरामीटर लिहून दिला. त्यांचे पाण्याची क्वालिटी खूप खराब आहे, त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे पाण्याची 1.5-2 पण गेलेली काही काही ठिकाणी. तर पाणी खराब असल्यामुळे म्हटलं साहेब तुमच्या घरामध्ये हार्डनेस बोरिंगचं पाणी घेतलं तर तुमच्या ठिबक सिंचनाच्या पाईपमध्ये एक आधुनिक थर येतो आणि ज्या पाईपचं वर्ष आयुष्य तुमचं 10 वर्ष चालणार आहे ते 2 वर्ष यातच संपून जातं, फेकून द्यावं लागतं, कारण ते चपक होऊन जातं. सावंतसाहेबांनी जे मशीन बनवले ते अतिशय क्रांतिकारी मशीन बनवले, त्याने लंडनच्या कंपनीवर टायर करून 30 वर्षापासून फक्त पाण्यात काम करतायत. त्या मशीनच्या आम्ही 100 वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या इंटरव्ह्यू घेतल्या, मुलाखती घेतल्या आणि त्यांना लक्षात आलं की ते मशीन वापरलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉटर कंडिशन तर तुमच्या त्या पाण्याचे सगळे तुकडे होतात त्या शहराचे आणि कुठल्याही प्रकारचे चोकप होत नाही. आणि चोकप फक्त वरती होत असं नाही, त्या मुळांना पण चोकप होतं. म्हणजे झाडाच्या मुळांना तुम्ही 4 कोटी टाकता, त्यातले जे मुळांवरती या पाण्याने जो थर येतो त्या थरामुळं तुमच्याकडं त्या थर जो आला त्या थरामुळं तुमच्या पिकाचं 4 पोत्याच्या ऐवजी 1 पोत लागू पडतं, 2 पोती लागूच पडत नाही. अशा पद्धतीनं जे मशीन एक वेगळ्या पद्धतीनं आपण वापरत होतो आणि त्यांनी मला एका वेगळ्या डिस्काउंटमध्ये रेट दिला. म्हणजे मार्केटला जे ते विकतात त्याच्यापेक्षा जवळपास 30-40-50% मला म्हणजे तुम्हाला मी कॉस्ट कमी करतो, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट प्लस तुम्हाला थोडासा प्रॉफिटवरती घेतो, कारण मला शेतकऱ्याला डायरेक्ट द्यायचं. मधल्या चेन जे आमचे डीलर आहेत त्यांनाही मी विनंतीच करतो की आता मग तिथे कुठं सांगितलं की खर्च जास्त आहे, रिझनेबल मार्जिनचा धंदा केला, व्हॉल्यूमचा धंदा केला, काय अडचण नाही. तशा पद्धतीने काम करतोय. सॅटेलाइट मॅपिंगने आपण शेत मॅप करायला चालू केलं, म्हणजे कुठलंही शेत असेल तर त्याला आपण सॅटेलाइटने मॅप करतोय. त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला वेदर अलर्ट देता येतील, वेदर अलर्ट देऊन तुम्हाला
15 दिवसांनी 7 दिवसांनी काय हवामानात बदल होणार त्याप्रमाणे काय वापरलं पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात मला त्याच्याशी पण त्या एका सॅटेलाईट कंपनीशी मी टायअप केला. त्यांना विचारलं की तुम्ही किती खर्च घेणार तर त्याने मला सांगितलं की मी एका हेक्टरला वर्षभराचं पीक असेल तर 5,000 रुपये घेतो. एक वर्ष पिकासाठी 5,000 रुपये घेतो सॅटेलाईट मॅपिंग आणि अलर्टसाठी. मी म्हटलं 1,00,000 शेतकऱ्यांसाठी करणार तर कसं करणार तर 500 रुपये सांगितलं. म्हणजे जिथं 5,000 रुपये खर्च येईल तिथं 500 रुपये सांगितलं. तर एकी हेच बळ हे जे मी सांगतोय त्याच्यामध्ये आपण आता प्लॅन असं करतो. इथं तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संघाने आलात. मी भारत विकास बीव्हीजी फाउंडेशनचा फॉर्म दिला. त्याच्यामध्ये मी काय करायचं प्लॅन करतोय की तुमच्या घरामध्ये मुलं शिकत असतील तर त्या मुलांना वेगवेगळ्या स्कॉलरशिप मिळतात. वेगवेगळ्या स्कॉलरशिप कशा मिळवायच्या भारतामध्ये आणि भारताबाहेर जवळपास 700 ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. म्हणजे टाटा फाउंडेशन आहे, बिर्ला फाउंडेशन आहे, बिल गेट्स फाउंडेशन आहे, फोर्ड फाउंडेशन आहे, अशा सगळ्या फाउंडेशनमध्ये तुम्हाला स्कॉलरशिपला अप्लाय करतो. माझ्या शेतकऱ्याला कुठं माहिती आहे कसा अर्ज करायचा, तो कशी स्कॉलरशिप मिळवायची. मुलगा हुशार आहे पण शिक्षणाला पैसे नाही म्हणून काही काही मुलांना ॲडमिशन घेण्यापासून परवत व्हायला लागतं. ते बीव्हीजी फाउंडेशनमध्ये तुम्ही एकदा सदस्य झाला की तुम्ही बीव्हीजी फाउंडेशनची सदस्य झाले की तुम्हाला ही माहिती तुम्हाला आम्ही घर बसण्यात देऊ. तुमच्या मुलांना अमेरिकेत शिकण्यात जायचं असेल करिअर काउन्सिलिंग कसं करायचं, तिथल्या परीक्षा कशा द्यायच्या याच्यावर तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करतो. आरोग्याविषयी ज्या समस्या आहेत म्हणजे काही शेतकऱ्यांच्या वडिलांना आजी आजोबांना कोणाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर 1,00,000 ते 1,50,000 रुपये जास्तच खर्च येईल. आता शिर्डी साईबाबा संस्थान 25,000 रुपये देतं, तुमचं तिरुपती देवस्थान देतं, सिद्धिविनायक देवस्थान देतं, मुख्यमंत्री कार्यालय 25,000 देतं, तुमचं पंतप्रधान कार्यालय 25,000 देतं, टोटल 1,50,000 रुपये मिळू शकतात. आता आमचा शेतकरी सांगलीचा असेल, तासगावचा असेल, तो कधी पोहोचणार ह्या 5-6 ठिकाणी. तुमचा असा कुठला अर्ज असेल तर तुम्हाला तुमच्या घरी तुमच्याकडे ही सगळी मदत घरपोच तुम्हाला मिळेल. तुम्हाला कुठेही जायची गरज पडणार नाही. मी बीव्हीजी सगळ्या ठिकाणी काम करतो कारण सगळीला आमचा रेकॉर्ड चांगला आहे, सगळ्यांची रिलेशनशिप चांगली आहे. मोतीबिंदू झालेला असेल, मोतीबिंदू झालेल्या माणसाला सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलं तर कदाचित चांगली ट्रीटमेंट मिळेल, कदाचित मिळत नाही. याच्यामध्ये आपण वेगळं एक औषध नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनने तयार केले, त्याच्यामध्ये रघुनाथ पाशेलकरांनी औषध जे तयार केले ते डोळ्यामध्ये 15 ते 20 दिवस तो थेंब टाकला की मोतीबिंदू ऑटोमॅटिक गळून पडतो आणि तुम्हाला 30 रुपये खर्च येतो. 30 ते 40 रुपयापेक्षा जास्त खर्च येत नाही आणि काही जाऊन असे सगळे जगभरामध्ये जे नवीन नवीन संशोधन होतं आहे ते संशोधन सगळ्यांसाठी एका प्लॅटफॉर्मवरती एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला जे लागतं म्हणजे आज तुम्हाला जे म्हणजे तुम्ही आता शिकता अशी तुम्हाला एक शेतकरी भेटले कोल्हापूरला कारल्याचं उत्पादन करतात म्हणजे जागेवर मला 20 रुपये भाव मिळतो. तीच कारली मुंबईला 80 रुपये 100 किलो विकलं म्हणजे जो माणूस 3 महिने मेहनत घेतो त्याला तुम्ही 20 रुपये भाव आणि 1 दिवस जो मेहनत घेतो त्याला 60 रुपये कमी. म्हणजे मधले त्याला जे इतके पैसे कमवत आहेत तर बीव्हीजीच्या माध्यमातून माझं प्लॅनिंग असेल की शहरामध्ये बीव्हीजी फाउंडेशनचे जे सभासद होतील आपले त्यांना आपण डायरेक्टली माल देऊ. तुम्हाला 20 ते 40 रुपये कसा भाव मिळेल त्याला 80 रुपयाचं 50 रुपयात कसं मिळेल अशा दृष्टिकोनात एक चेन वर्क करायचं चाललंय. त्याच्यामध्ये शहरातील देखील माझे मित्र आहेत खूप, ते माझ्याशी सहकार्य करायला तयार आहेत आणि बरोबर काम करायला तयार आहेत. असा एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळा विचार करून ते तुमच्या मुलांना करिअर काउन्सिलिंग करून त्याला मदत कशी करता येईल. जे तरुण आहेत बेरोजगार तरुण आहेत त्यांना स्किलिंगचे प्रोग्राम कसे देता येतील, स्किल डेव्हलपमेंटच्या कार्यक्रमामध्ये कसं सहभागी करून देता येईल अशा पद्धतीने एक वेगळं काम करायचा विचार करतोय. साताराला मेगाफोन पार्क आम्ही मागच्या 2 महिन्यापूर्वी चालू केलं, त्याच्यामध्ये जवळपास 150 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि ह्या सांगली सातारा कोल्हापूर ह्या भागामध्ये जी फळं पिकं होतात त्याच्यावरती प्रोसेसिंग करून त्यांना पुढं कसा माल हे मिळवून देता येईल, योग्य भाव कसा देता येईल, ती एक्सपोर्ट कसं करता येईल. आता तुम्ही एकाने सांगितलं की आमच्याकडे ज्वारी होते, बाजरी होते, दुधाचे होतं, आपण साताराला उदाहरण टाकतोय आणि जे ऑर्गॅनिकली करतील किंवा जे विषमुक्त किंवा रेसिडी फ्री करतील त्याचं एक वेगळं मार्केट राहील. असे जे शेतकरी असतील त्यांनी त्या फॉर्ममध्ये आपण म्हटलंय की सेंद्रिय शेती करता का, तुम्ही सेंद्रिय शेती करता तुमचा मला मी 100 टक्के तुम्ही. आता एकाने सांगितलं तुम्ही की तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, ज्याला सर्टिफिकेशन केलं पाहिजे ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेशन केलं पाहिजे ते देखील आपण बीव्हीजीच्या माध्यमातून तुम्हाला आणू. पण जेव्हा मी 1,00,000 शेतकरी 2,00,000 शेतकरी बोलतो तेव्हा समोरचा माणूस एकदम जागेवर माझ्याशी बोलायला चालू करतो आणि ही ताकद आहे. तुम्ही सगळे एकत्र आला की ही ताकद आपल्याला सगळीकडे फायदे कमी करून म्हणजे चांगले फायदे करून द्या. माझं सगळीकडे प्रयत्न हाच आहे की प्रोडक्ट विक्री जातील हा दुसरी भाग आहे. तुम्ही चांगले तुम्ही तुमचे एक एकरावरती तुम्ही प्रोडक्ट घ्या तुम्हाला 100 टक्के चांगले रिझल्ट येतील. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम कसं करता येईल, शेतकऱ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम कसं करता येईल, त्याची प्रगती कशी करता येईल आणि
उत्पन्न कसं वाढवता येईल, खर्च कसा कमी करता येईल, याच्यासाठी हे आपण धडपड चालली आहे. या धडपडीला आमचे सावंत साहेबांसारखे, देसाई साहेबांसारखे, जगदेव साहेबांसारखे सगळे तुम्ही सगळे आशीर्वाद द्या आणि हा फॉर्म भरून या चळवळीशी जोडलं जा. मी माझ्या बीव्हीच्या इथल्या एमबीबीएसच्या टीमला, डॉक्टर शेळक्यांना, थोडंसं रात्री उशिरा झोपले, डॉक्टर शेळके आणि आमची सगळ्या टीमला एवढीच विनंती करेन की सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे आणि इथं जर आपण नीट कनेक्ट झालो लोकांशी, त्यांचा खर्च कमी केला, त्यांचं उत्पन्न वाढवलं, तर 100% आपल्याला चांगलं काम करेल. म्हणजे एकेका जिल्ह्यामध्ये 1,00,000 शेतकरी आपल्याशी कनेक्ट होऊ शकतो. आणि आपण टार्गेट म्हणतो 1,00,000 शेतकऱ्यांचं, तर मला वाटतं जर नीट काम केलं आपल्या एमबीबीएसच्या टीमने आणि आपल्या सगळ्या परिवारांनी, सावंत साहेबांची जर आता 15,000 मशीन विकले गेले, अजित देसाईंची कस्टमर आहे, जगदाय साहेबांचे 10,000 रुपयांचा मिठा असेल, असं सगळ्यांनी एकत्र जर काम केलं तर मला वाटतं की हे म्हणजे सगळ्यांना कॉस्ट कमी करता येईल, सगळ्यांचं उत्पन्न वाढवता येईल, त्याला बाजारभाव देता येईल, बाजारपेठ देता येईल. बऱ्याच लोकांशी मी बोललो त्या सगळ्याचे प्रश्न विकायचं कुठे, पण ते जर सर्टिफाय केलं, सर्टिफिकेशनसाठी मदत करू, विकायचे कुठे ह्याच्यावरती मदत करू, आणि असं जर सगळं पद्धतीने काम केलं, सॉइल टेस्टिंग, वॉटर टेस्टिंग, सॅटेलाइट मॅपिंग, असं सगळं जर आधुनिक तंत्रज्ञानाचे जोड देऊन जर आपण काम केलं तर माझा शेतकरी कष्ट करायला कुठं कमी नाही, कष्टाला कुठं कमी नाही, नॉलेजला कमी पडतो. मी कालच मला कोणतरी उदाहरण दिलं, म्हणजे मुराड उलटी धरून जर झाडावरती रात्रभर मारत बसतो, दिवसभर मारत बसतो, झाड तुटेल का, धार नसेल तर तुटेल का, ते धार लावायला पाहिजे. धार म्हणजे कशी, ज्ञानाची धार लावली पाहिजे, ज्ञानाची धार लावली पाहिजे. ज्ञानाची धार लावून माझ्या शेतकऱ्याला जर ती अवजार दिली तर तो अतिशय चांगलं काम करू शकेल. त्याच्यामध्ये आपण या उद्दिष्टामध्ये अजून एक उद्दिष्ट ठेवलं आहे की शेतकऱ्याला वेगवेगळ्या स्कीम्स आहेत सरकारच्या, जवळपास 110 स्कीम्स आहेत वेगवेगळ्या आम्ही लिहून काढल्या, की तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर 2,50,000 ट्रॅक्टरला 1,00,000 रुपये अनुदान मिळतं. आणि बऱ्याच वेळेला हे अनुदान मधल्यामध्येच टाकलं जातं, तुमच्यामुळे येतच नाही. वीर काढायची अनुदान आहे, ड्रिप करायची अनुदान आहे, फळ बागा घ्यायची अनुदान आहे, शेळ्या घ्यायचं अनुदान आहे, तुम्हाला काय करायचं नसते अनुदान आहे, पण हे अनुदान मिळवायचं कसं, जायचं कसं, ह्याच्यासाठी प्रश्न आहे. तर मी मध्यंतरी पुण्यात परवा 1,500 रुपये मीटिंग घेतली, BSc MSc रिटायर्ड जवळपास 70 लोक आले होते त्या मीटिंगला, त्यातले 10-15 बँकेत रिटायर झाले होते. ते म्हणले की 3,00,000 कर्जाला बँक 0% व्याजदरात कर्ज देईल. आता किती शेतकऱ्यांना माहिती आहे किती ते 0% व्हा लाभ घेत आहे, म्हणजे 1 एप्रिलला कर्ज घेतलं आणि पुढच्या वर्षी 31 मार्चचं जर फेडलं तर तुम्हाला 1 रुपया व्याज द्यायची गरज पडतो. बऱ्याच ठिकाणी असं मी बघितलं की ते बँकांचे मॅनेजर जे असतात ते त्या शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कर्ज घेत आहेत आणि मार्केटला 2-2% फिरवतात, 1 करोड रुपये घ्यायचे, 2,00,000 फिरवायचे आणि परत ते वर्ष संपायला ते बँकेला भरून टाकायचे, गळत नाही, कोणालाच काही कळत नाही. तर अशा पद्धतीने मी त्या ज्यावेळेला रिटायर्ड लोकांना बोललो तर ते म्हणले आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू, अशा शेतकऱ्यांना मदत करू आपण की ज्यांना कर्ज मिळवून द्यायचे, ज्यांना वेगवेगळ्या स्कीममध्ये फायदे मिळवून द्यायचे, सरकारचे फायदे मिळवून द्यायचे, त्याच्यामध्ये मदत करू, त्यांना तंत्रज्ञानाची जोड देऊ आणि एक तंत्रज्ञान जोडून एक प्लॅटफॉर्म करू, तुमच्या गरजा खर्च कसे कमी करता येईल, गुणवत्ता कशी वाढेल याच्यावरती काम करू, अशी एक धडपड म्हणून काम करतो. या चळवळीला आपले सर्वांचे आशीर्वाद मिळवेत. आपण स्वतः तर बीव्ही फाउंडेशनचे सभासद व्हाल, पण आपले जे मित्र असतील, परिवार असेल, नातेवाईक असतील, त्यांना सांगा आणि एक एकरच आपल्या क्षेत्र घ्या, जास्त घेऊ नका, तुम्हाला कधीही वाईट अनुभव येणार नाही. आणि त्याचं सगळ्याचं प्लॅनिंग आपण करतोय, म्हणजे पुढच्या 1-8 दिवसामध्ये 1,00,000-1,50,000 शेतकरी होतील, त्यांच्याबरोबर सॉइल टेस्टिंग, वॉटर टेस्टिंग याच्यावरती काम करणार आहे. नीती आयोगामध्ये आदरणीय पंतप्रधानांच्या समोर मला 2 वेळा प्रेझेंटेशन करायची संधी मिळाली. मी तिथे हेच म्हटलं की देशाचं जी डी पी वाढतोय, ते श्रीमंत होतोय, पण जो सगळ्यात श्रीमंत माणूस आहे तो अधिक श्रीमंत होतोय आणि जो गरीब आहे तो अजून गरीब होतोय. ह्या भारताच्या विकासाला काही महत्व नाही. मी स्वामी विवेकानंदांचा आदर्श म्हणून काम करतो, त्यासाठी करतोय. मी एक स्वप्न बघतोय की पुढच्या 10 वर्षामध्ये 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करत त्याला मदत करायची आणि जमेल तेवढं झेपेल तेवढं विकासाचं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. त्या सगळ्या चळवळीला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.